राम राम मंडळी मराठीचा मास्तर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तुम्हा सर्व रसिक माईबापांच्या प्रेमामुळे या यूट्यूब चॅनलची निर्मिती झाली आणि अगणित असा ज्ञानाचा साठा तुम्हा सर्वांना देण्याचं भाग्य लाभलं, त्यामुळे सर्वांचा आभार असंच प्रेम करत राहा. चला तर मंडळी सुरू करूया आजचा व्हिडिओ. मित्रांनो, आताच्या धकाधकीच्या युगात आपण आपल्या त्वचेची काळजी करणे, निगा राखणे यासाठी अनेक रासायनिक पदार्थांचा वापर करत असतो. यामुळे अनेक मोठमोठे दुष्परिणाम होत असतात. तर मी काही तुम्हाला आज काही घरगुती उपाय सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता, निगा राखू शकता. पहिला उपाय, मध. यामुळे त्वचा स्वच्छ होऊन अधिक सतेज बनते. 15 मिनिटे रोज चेहऱ्याला मध लावावे व थंड पाण्याने धुवून टाकावे. यामुळे आपला चेहरा मुलायम राहण्यास नक्की मदत होते. नैसर्गिक फेस मास्क. दही, बदाम पेस्ट, ऑलिव्ह तेल, कोरफड घर, संत्रा साल पावडर, लिंबू रस, पुदिना रस, हळद, बेसन यापैकी कोणताही एक पदार्थ वापरून त्याचा मास्क चेहऱ्याला किंवा त्वचेला लावावा. वाळल्यावर थंड पाण्याने धुवावा. यामुळे त्वचेचे रक्ताभिसरण वाढते व ती टवटवीत व कोमल बनते. याशिवाय अनेक नैसर्गिक पदार्थ त्वचेचे आरोग्य वाढवितात. त्वचेची काळजी घेताना फळांचाही मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. फळांचे घर चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा काळसरपणा कमी होऊन त्वचेवरील मृत पेशी दूर केल्या जातात. पपई व लिंबू वयानुसार चेहऱ्यावर उमटणाऱ्या खुणा कमी करतात. बटाटा व टोमॅटो सूर्याच्या उष्णतेमुळे आलेला काळसरपणा, काळे डाग हटवितात. तसेच मित्रांनो, एरंडेल, तीळ, ऑलिव्ह, लेव्हेंडर अशी तेले त्वचेसाठी फारच फायदेशीर ठरतात. यामुळे चेहऱ्यावरील डाग, काळे, एक्ने नाहीसे होऊन चेहऱ्याला नवीन ढळझळाळी मिळते. त्वचा मऊ, मुलायम आणि चमकदार बनते. तसेच मित्रांनो, घरगुती फेसपॅकमध्ये व स्क्रबमध्ये रसायने अजिबात नसल्याने ते त्वचेसाठी सुरक्षित असून अतिशय परिणामकारकही आहेत. मध, अंडी, हळद, दूध, मसूर पीठ, बेसन यांच्या मिश्रणातून आपण असे फेसपॅक व स्क्रब घरच्या घरी तयार करू शकतो. त्याचप्रमाणे मित्रांनो, कोरफड, बदाम तेल, तीळ तेल, दही, मध, चंदन पावडर या सगळ्या नैसर्गिक पदार्थांमुळे त्वचा अगदी सुंदर बनते. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्या दैनंदिन वापराने त्वचेच्या सौंदर्यात वाढ होते. यासोबतच मित्रांनो, नियमित व्यायाम, पोषक आहार आणि योग्य निगा यामुळेच त्वचाबरोबरच संपूर्ण शरीराचे स्वास्थ्य टिकून राहण्यास मदत होते. निकोप त्वचा हा निकोप आरोग्याचा आरसा आहे असे म्हणतात. त्यांचा लाभ झाल्यास आपल्या आत्मविश्वासात नक्कीच मोलाची भर पडते. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि मराठीचा मास्तर यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि शेजारची घंटी वाजवायला मात्र विसरू नका, म्हणजे नवीन माहितीचे व्हिडिओ तुमपर्यंत नक्कीच पोहोचेल. चला तर मंडळी, घेतो राजा, भेटूया नव्या व्हिडिओमध्ये नव्या दमाने आणि नव्या दर्शनाने. तोपर्यंत जय महाराष्ट्र.